मित्रांनो, मी अमोल आगरकर. आज आपण बघणार आहोत की महाट्रान्सको म्हणजे महापारेषणमध्ये सहाय्यक तंत्रज्ञ किंवा टेक्निशियन फोर हे जे पद आहे, याकरता पुढील काही काळामध्ये किंवा पुढील काही दिवसामध्ये रिक्रुटमेंट किंवा नोटिफिकेशन येण्याचे चान्सेस आहेत. तर त्या रिलेटेड जे काही आधीचं जे अपडेट होतं ते मी तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे. कधीही पण ॲड येऊ शकते, कोणत्याही मिनिटाला किंवा कोणत्याही दिवसाला ॲड येऊ शकते. तर त्या संदर्भात तुमचे जे प्रश्न आहेत त्यांना मी वरच्यावर उत्तर द्यायचा माझ्या व्हिडिओद्वारे प्रयत्न करत असतो. तर मला याचा अभ्यास कसा करायचा, म्हणजे सहायक तंत्रज्ञ या पदाचा अभ्यास कसा करायचा, त्याचा सिलेबस काय वगैरे, त्याबद्दल मी ऑलरेडी सांगितलं आहे. परंतु अभ्यास कसा करायचा किंवा कोणते बुक्स यूज करायचे हे बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला प्रश्न विचारलेले आहेत. तर त्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. मला जे वाटते की कोणते बुक्स तुमच्यासाठी योग्य राहील या एक्झामसाठी पर्टिक्युलर, आणि तुम्हाला स्कोअर करायसाठी जे काही मी तुम्हाला ऑलरेडी कट ऑफ सांगितलं आहे, 60+ तुम्हाला कट ऑफ लागेल आउट ऑफ 100, 60% तुम्हाला ॲटलिस्ट लागेल. तर त्या अनुषंगाने किंवा त्या उद्देशाने मी तुम्हाला आजचा व्हिडिओ जो आहे तुम्हाला बुक लिस्ट देतो आहे. सर्वात प्रथम आपण बघू मराठीमध्ये तुमच्यासाठी जे बुक योग्य राहील. टेक्निकलसाठी सांगतो आहे बरं, सध्या आपण टेक्निकल इलेक्ट्रिशियन जे आपलं ट्रेड आहे त्यावर जे 50 क्वेश्चन्स येणारा 110 मार्का करतात त्यासाठी सांगतो की इलेक्ट्रिशियनसाठी तुम्हाला मराठीमध्ये सुबोध विद्युतशास्त्र हे बुक एकदम बेस्ट आहे. साधारण 70-80% किंवा 70% तुम्हाला त्यामध्ये कवर होऊन जाईल. बाकी थोडाफार जो इलेक्ट्रॉनिकचा पार्ट आहे तो तुम्हाला हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये करावा लागेल, कारण की मराठीमध्ये जास्त बुक्स अवेलेबल नाही आहे. त्यामध्ये सुबोध विद्युतशास्त्र असं आहे की जे आपल्या तिन्ही कंपनीसाठी कामात पडतं, जे आपलं महावितरण, महापरिषद आणि महाजेनकोसाठी, ठीक आहे. तर त्यामध्ये तुम्हाला सुबोध विद्युतशास्त्र तुमच्याकडे असेल तर फारच उत्तम आहे, नसेल तर तुम्ही परचेस करून घ्या किंवा तुम्ही जे काही आहे तुम्हाला अभ्यासासाठी ते अति आवश्यक आहे. इतर बुक्स असो नसो पण हे बुक्स तुम्हाला असणं आवश्यक आहे. त्यानंतर सेकंड मी तुम्हाला सांगेल मित्रांनो की निमी पॅटर्नचं, म्हणजे ज्यांना बुक्स परचेस करायचे नाही आहे किंवा ज्यांच्याकडे नाही आहे किंवा ते घेऊ शकत नाही त्यांच्यासाठी हे सांगतो आहे की निमी पॅटर्नचं आपलं एक स्किल इंडिया एक साईट आहे. तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या बुक्सची सगळे लिंक देणार आहे आणि सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सगळं प्रत्येक बुकची लिंक देणार आहे, इवन त्याचं PDF वगैरे जे काही आहे. आता हे निमी पॅटर्नचं जे स्किल इंडिया ही साईट आहे त्यावरून तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही ते डाउनलोड करू शकता किंवा तिथेसुद्धा वाचू शकता. ते हिंदी आणि इंग्लिशमध्ये राहील मित्रांनो, ठीक आहे, ते मराठीमध्ये राहणार नाही. परंतु आपला जो एक्झाम आहे किंवा महाट्रान्सकोची जी एक्झाम आहे ती मराठी आणि इंग्लिश या दोन लँग्वेजमध्ये होणार आहे. लॉजिकल बेस समजून घ्या, ऑब्जेक्टिव्हचे जे आहे ते त्यामध्ये MCQs वगैरे भरपूर आहे. हे जे मी तुम्हाला निमी पॅटर्नचं स्किल इंडियाचं सांगतो आहे ते, तर तुम्हाला कुठलाच बुक घ्यायची गरज नाही आहे, इथून तुम्ही करू शकता. इथे इलेक्ट्रॉनिक सगळं बेसिक्स वगैरे आहे आणि इलेक्ट्रिकलचं सगळं आहे समजा, ठीक आहे. साधारण 4 तुमचं जे हे आहे ना आपलं सेमिस्टर असतं त्यानुसार त्यांनी दिलेले आहे सगळे. तर ITI सिलेबस आहे ॲक्च्युली ते सगळं, परंतु ते डिटेलमध्ये आहे. तुम्ही तर हे जरी केलं व्यवस्थित तरी तुमचा सगळा अभ्यास होऊन जातो, 99-95% तुमचा अभ्यास सगळा होऊन जातो, ठीक आहे. तर निमी पॅटर्नचं स्किल इंडिया आहे त्याची मी वेबसाईट तुम्हाला खाली देतो आहे, त्याची लिंक देतो आहे खाली, तुम्ही बघू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्यानंतर मित्रांनो हिंदीमध्ये आपण बघू, हे झालं मराठीमध्ये, म्हणजे निमी पॅटर्नसुद्धा हिंदीमध्येच आहे, हिंदी आणि इंग्लिशमध्ये. आता परत तुम्हाला हिंदीमध्ये सांगतो की याचा अभ्यास सोबत विद्युतशास्त्र आणि निमी पॅटर्नचा जर तुमचा बऱ्यापैकी अभ्यास झालेला असेल तर तुम्ही याचे पुढचे जे बुक्स आहेत ते तुम्हाला मी रेफर करेल टेक्निशियनसाठी, ठीक आहे. याच्यामध्ये टेक्निशियन ट्रेड म्हणून एक बुक आहे, रामबाण म्हणून त्याला एक नाव आहे, पिंडेल सरांचं, महेंद्र पिंडेल. बऱ्याच जणांना माहिती असेल, विद्यार्थ्यांना माहिती असेल, तर ते सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. हिंदीमध्ये ते आहे सगळं, त्याचं तुम्हाला सगळं माहिती तिथे मिळून जाईल. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंकसुद्धा मिळून जाईल, तर ते तुम्ही परचेस करू शकता किंवा मग तुमच्याकडे असेल तर फारच उत्तम, ठीक आहे. त्यानंतर इलेक्ट्रिशियन ट्रेड सॉल्ट पेपर्स प्लॅनर असं म्हणतात त्याला, ॲन्सर कीसुद्धा आहे त्यामध्ये. तर हे बेस्ट बुक आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याच्यासाठी, प्रॅक्टिससाठी, ठीक आहे. प्रॅक्टिस तुम्हाला जर पुढे तुमचा अभ्यास झाला असेल, तुम्हाला MCQची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावं लागते, त्याशिवाय तुमचा अभ्यास झाला की नाही हे सुद्धा तुमच्या लक्षात येत नाही. MCQ बेसस एक्झाम असल्यामुळे, म्हणजे तुमची ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असल्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त MCQ भर देणे हे गरजेचं आहे. त्यासाठी यूथ कॉम्पिटिशन टाइम्स हे जे वर्ध दिलेलं आता हेडिंग राईट साईडला त्या बुकवर, तुम्हाला इमेज आपल्या याच्यामध्ये दिसून जाईल. व्हिडिओमध्ये सध्या इमेज मी दाखवतो आहे, तर तुम्ही नीट बघा. ते दोन याच्यामध्ये येतं, ते दोन बुक्स येतात त्याचे, पण तुम्ही कोणतंही एक बुक घेऊ शकता त्यामध्ये. त्यामध्ये सॉल्ट पेपर्स आहे आणि त्याची ॲन्सर कीसुद्धा आहे किंवा ॲन्सर्स आहे आणि ते प्लॅनर आहे. तुमचा अभ्यास जर बऱ्यापैकी थेरीचा झाला असेल तर तुम्ही ते जास्तीत जास्त त्यातून तुम्ही सॉल्व करू शकता, ठीक आहे. फारच बेस्ट आहे ते, बेस्ट आहे एकदम. ते जर तुम्ही केलं तर 90% तुमचा स्कोअर कन्फर्म आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा, हे झालं मराठी आणि हिंदीमध्ये. त्यानंतर इंग्लिशमध्ये मला विद्यार्थी मित्र काही विचारतात की सर इंग्लिशमध्ये कसा अभ्यास करायचा, कारण की जी टेस्ट आहे आपली ऑनलाईन टेस्ट आहे तर ती मराठी आणि इंग्लिशमध्ये होणार आहे, ठीक आहे. तर माझ्या अँगलनी मला जे वाटते की तुम्ही हे करावं, ॲक्च्युली हे नाही केलं तर काही हरकत नाही, पण जर तुम्ही केलं तर आणखी गुड, ते चांगलं आहे ते. तर त्यामध्ये बघा, इंग्लिशमध्ये मी तुम्हाला सजेस्ट करेल, 3 बुक्स सजेस्ट करेल जे मला मी जास्तीत जास्त सजेस्ट करतो, म्हणजे मी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सजेस्ट करतो.
ते पहिलं आहे जे बी गुप्ता यांचं अन इंटिग्रेटेड कोर्स इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, ठीक आहे, जे बी गुप्ता यांचं. याच्यामध्ये 15,000+ ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला मिळून जातील, MCQs क्वेश्चन मिळून जातील, त्याचे आन्सर मिळून जातील. तुम्ही त्यातून जास्तीत जास्त प्रॅक्टिस करू शकता. मीसुद्धा जे काही तुम्हाला MCQs वगैरे याच्यामध्ये देत असतो आपल्या टेलिग्राम चॅनलवर, तर ते याच्याच थ्रू मी देत असतो, ठीक आहे. त्यानंतर सेकंड आहे वी के मेहता, यांचे 5,000+ आहे, आणि याच्यामध्ये बेसिक इलेक्ट्रिकलचंसुद्धा तुम्हाला एक वेगळं पुस्तक येतं, तेसुद्धा तुम्ही तुम्हाला वाटलं तर तुम्ही घेऊ शकता. हे ॲडिशनल बुक आहे मित्रांनो, हे तुम्ही परचेस केलंच पाहिजे किंवा अभ्यास केलाच पाहिजे असं नाही, पण केलं तर तुमचं बेस्ट होऊन जाईल, तुम्हाला एकदम कुठेच काही कमी पडणार नाही. त्यानंतर आर के राजपूत यांचं एक बुक आहे, ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. मित्रांनो, हे झालं आपलं इलेक्ट्रिशियनबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. हे जे बुक्स आहे हे तुम्हाला मी जे मोस्ट इम्पॉर्टंट बुक्स आहे तेच सांगितलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही कसं काही केलं नाही तरी चालते, किंवा मग तुम्ही सुबोध विद्युतशास्त्र व्यवस्थित केलं तरी चालते, पण तू इलेक्ट्रॉनिक्ससाठी तुम्हाला हिंदी थोडंसं वापरावं लागेल, किंवा मग निमी पॅटर्नचं जे आपलं तुम्हाला सांगितलं आहे स्किल इंडिया जी साईट आहे त्यावरून तुम्हाला सगळं PDF मिळून जातील. तुम्हाला मी साईट ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, आणि बाकी तुम्ही गेलं तर ॲडिशनल सगळं ठीक आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये जे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मी तुम्हाला सांगितलं, जे बी गुप्ता, वी के मेहता आणि राजपूत, तर याचं जे आहे ऑब्जेक्टिव्ह तुम्ही यूज करू शकता, तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस तिथे होऊन जाईल, ठीक आहे. त्यानंतर आपण बघू मित्रांनो, अंकगणित आणि बुद्धिमत्ता हा सुद्धा आपल्या याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. आपल्या याच्यामध्ये बुद्धिमत्ता जे रिझनिंग म्हणतो ते 40 प्रश्न 20 मार्क आणि अंकगणित 20 प्रश्न 10 मार्क असं आपलं येणार आहे पेपरमध्ये. तर त्यासाठी मित्रांनो, पंढरीनाथ राणे आणि अनिल अंकलगी यांचे जे बुक्स आहेत ते यूज करायचे. त्याच्यामध्ये कंबाईन अंकगणित आणि बुद्धिमत्ता येतं, किंवा मग सेपरेटसुद्धा बुक येतात, ते तुम्हाला मी इथे व्हिडिओमध्ये इमेजमध्ये दाखवतो, ते तुम्ही चेक करू शकता, किंवा ऑनलाईन तुम्हाला परचेस करायचं असेल तर करू शकता, ऑफलाईनसुद्धा मिळून जाईल. तुम्हाला मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, तुम्हाला वाटतं तर तुम्ही परचेस करू शकता, ठीक आहे. त्यानंतर हिंदीमध्ये बघा, मास्टर रिझनिंग म्हणून येतं आणि हिंदी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये येतं, ते अरिहंत प्रकाशनचं होतं. हे बेस्ट बुक आहे, थोडंसं वास्ट आहे, परंतु हे बेस्ट आहे तुमच्या दोन्ही याच्यासाठी, ठीक आहे, अंकगणित आणि बुद्धिमत्ता यासाठी. किंवा रिझनिंगमध्ये तुम्हाला स्पेशल हे, कारण की आपलं 40 प्रश्न रिझनिंगचे राहणार आहे, त्यामुळे हे बेस्ट राहणार तुम्हाला, ठीक आहे. त्यानंतर बघा, मराठी हा जो विषय आहे आपला, मराठी विषयाचा जे काही 20 प्रश्न 10 मार्क आहे, 10 मार्कच आहे, कमी मार्क आहे, परंतु एकही मार्क तुमचा सुटायला नको या नॉन टेक्निकलमध्ये. त्यासाठी मराठीसाठी मोहरा वाईंबे यांचं एक बेस्ट बुक आहे, बेस्ट आहे, त्याच्या पलीकडे काहीच येणार नाही. आणि बाळासाहेब शिंदे यांचं बुक आहे, ठीक आहे. बाळासाहेब शिंदेंचं जरी असेल तरी चालेल, बेसिक सगळं मराठी त्याच्यामध्ये येऊन जाईल, ठीक आहे. मराठी रिझनिंग ॲप्टिट्यूड आणि टेक्निकल हे तिन्ही चारही कवर तुमचे होऊन जातात. त्या हे जे तुम्ही बुक्स घेतले किंवा मी तुम्ही रेफर केले किंवा त्यातून अभ्यास केला, तर हे सगळं तुमचं कवर होऊन जाईल मित्रांनो, ठीक आहे. तर या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही करायची गरज नाही आहे, फक्त मी जेवढं सांगितलं तेवढं सिलेबसचा अभ्यास करा. तुम्हाला 99% तुम्हाला तिथे मार्क्स तुमचे कन्फर्म होतील. हार्डली तुमचे जे काही आता आपलं जे काही 130 क्वेश्चन आहे 150 मार्काचं जे आहे, त्याच्यामध्ये 10 ते 12 प्रश्न असे असतात की ज्याचं ते कुठूनही काही प्रश्न काढतात असं आपण कुठेच सांगू शकत नाही. 10 मार्क आपण ते सोडून द्यायचे, म्हणजे सोडून द्यायचे म्हणजे की आपला जो अभ्यास आहे त्यानुसार तुमचं 90% कन्फर्म होतं या बुक्सद्वारे. 10% ते कुठलाही प्रश्न विचारू शकतात, ते सगळं तुमचं लॉजिकल बेस, तुमचं जे लॉजिकल किती पक्का आहे, कॉन्सेप्ट किती पक्के आहे त्यावर डिपेंड असतात. की बऱ्यापैकी तुम्हाला माहिती मिळाली असं, जे काही मी बुक्स सांगितलेलं आहे ते आधी तुम्ही सुरुवातीपासून म्हणजे विद्युतशास्त्र, सुबोध विद्युतशास्त्र जे आहे ते करा. त्यानंतर जे निमी पॅटर्नचे मी PDF सांगितले त्यातून तुम्ही अभ्यास करू शकता, तुमच्याकडे असेल ते. त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला जास्त अभ्यास करायचा असेल किंवा तुमचं ऑलरेडी ते झालेलं असेल, तरच मग बाकीचे यूज करा. विनाकारण 4-5 पुस्तकं एकाच याच्यासाठी यूज करू नका. एका पुस्तकांसुद्धा अभ्यास होतो, थोडंफार कमी जास्त पॅटर्न असलं तर तुम्ही दुसऱ्या याच्यामध्ये अभ्यास करू शकता, जे काही मी तुम्हाला सांगितलं त्यामध्ये. आणि ऑब्जेक्टिव्ह जास्तीत जास्त सॉल्व्ह करा, थेरीचा अभ्यास करा. थेरीसाठी तुम्हाला जर तुमचं झालं असेल बऱ्यापैकी, तर ऑब्जेक्टिव्ह जास्तीत जास्त सॉल्व्ह करा. जितके जास्त सॉल्व्ह कराल तितके चांगलं, कारण की कधीकधी आपल्या लक्षात येत नाही, परंतु ते प्रश्न आपण जेव्हा वाचतो ना MCQ बेसवर किंवा ऑब्जेक्टिव्ह बेसवर, तेव्हा काय होतं की ते आपण वाचताना जेव्हा आपल्याला क्वेश्चन तो पेपरमध्ये येतो तेव्हा आपण ते वाचलेलं असतं 4-5 वेळा, तेव्हा पटकन क्लिक होतो आणि पटकन आपण तिथे टिक करतो, ठीक आहे. तर हा महत्त्वाचा भाग आहे MCQचा, ऑब्जेक्टिव्हचा. तुम्ही जेवढं डोळ्या घालून घाला तेवढं चांगलं. आणि बाकी मराठी रिझनिंग आणि ॲप्टिट्यूडचे मार्क जाऊ देऊ नका, कारण कट ऑफ हा त्यावरच लागतो. इलेक्ट्रिशियनला जे काही आपले प्रश्न आहेत 50, त्याला वेटेज जरी जास्त असलं तरी त्याची काठिण्य पातळी जर त्यांनी वाढवली, किंवा जे काही 50 पैकी आपले साधारण 25 प्रश्न हे ॲव्हरेजमध्ये राहतात, त्यानंतर 10 प्रश्न हे मॉडरेटमध्ये राहतात, आणि बाकीचे जे 10 ते 15 प्रश्न आहेत ते एकदम हार्डेस्ट लेवल त्याची राहते, त्यामुळे त्याचा असा विचार करूनच त्यावर तुम्ही भर द्यावा असं मला वाटतं, ठीक आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला बऱ्यापैकी माहिती वाटली असेल, तुम्हाला अशी नवीन माहिती मिळाली असेल, किंवा तुम्हाला बुक लिस्टबद्दल माहिती मिळाली असेल, तर प्लीज लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला, इंजिनियर अमोल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.